कसं असतं ना आयुष्य? जसं जसं आपण आयुष्य जगत असतो तसं तसं आपल्याला या मागचं सोपं आणि अधिक सुंदर वाटत असतं. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा तर काही समजही नसते, पण जसे जसे आपण मोठे होत असतो तसं तसे मागचे दिवस अधिक चांगले वाटू लागतात. उदाहरणार्थ, जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा आपल्याला आपलं बालपण आठवतं. बालपण किती सुंदर असतं, त्यात कसलंही टेन्शन नसतं, ना कामाचं ना आयुष्याचं, काहीही विचार नसतो मनामध्ये. परंतु जसे जसे शाळा संपत येते तेव्हा मात्र कॉलेजचं टेन्शन यायला लागतं. दहावीनंतर काय करावं, कुठे ॲडमिशन घ्यावं, असे अनेक प्रश्न मनात येत असतात. या प्रश्नांची उत्तरे मिळतही नाही तोपर्यंत शाळेचा निरोप घेण्याची वेळ येते. मग सुरू होतो तो पुढचा प्रवास. सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आपण कॉलेज निवडतो व कॉलेज सुरूही होतं. मग कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसात आपल्याला शाळेची मात्र खूप आठवण येते. तेव्हा वाटतं की शाळेचे दिवस खरंच खूप छान होते, पण काही दिवसानंतर सगळं सुरळीत व्हायलाही लागतं. परंतु शाळेची आठवण मात्र मनाच्या एका कोपऱ्यात राहतेच. बघता बघता कॉलेजचे दिवस ही संपत येतात तेव्हा हुरहुर लागते मनाला पुढच्या आयुष्याची. कॉलेज तर संपलं, पण आता पुढे काय, या प्रश्नाने मन व्याकुळ होऊन जातं. जॉब मिळेल की नाही, कुठे मिळेल, कसा मिळेल, हे सगळे प्रश्न मनात वावरताना दिसतात. कॉलेजनंतर मग आपण जॉबसाठी प्रयत्न करतो व रेफरन्सच्या माध्यमातून चांगला जॉबही मिळवतो, पण पुन्हा इथेही तसंच होतं. जुन्या गोष्टींमध्ये मन अडकलेलं असतं. कॉलेजच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. कट्ट्यावरच्या गप्पा गोष्टी खूप आठवतात. या गोष्टी मनात ठेवून आपण कामात लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत असतो. या सगळ्या गोष्टी अनुभवत असताना भविष्याचा प्रश्न देखील मनात असतोच. हा जॉब किती दिवस करायचा? आयुष्यात एवढ्याशा पगारावर आपलं भागेल का? असे अनेक प्रश्न मनात असतात. थोडक्यात काय तर विचार करणे हे माणसाच्या स्वभावातच आहे, मग तो विचार भूतकाळाचा असो किंवा भविष्यकाळाचा. पण भूतकाळात जर आपण चांगल्या गोष्टी आणि चांगली माणसे कमविले असतील तर त्यांच्या सानिध्यात आपलं पुढील आयुष्य नक्कीच आनंदात जाईल.